मला वाटतं जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्णय घेण्यासाठी किती कालावधी लागला आपल्याला माहिती आहे, कारण की हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासाव्या लागतात. प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते ऐकून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अध्यक्ष मोदयांकडे जे आहे सगळे अधिकार आहेत, की कोण शिवसेना पार्टी आहे, कोणाला धनुष्यबाण मिळालेला आहे, आणि हा अपात्रतेचा निर्णय जो आहे तो पूर्णपणे स्पीकरकडे जो आहे तो देण्याचं काम जे आहे, अधिकार देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं. आणि आता त्याच्यामध्ये देखील जे आहे हे स्पीकर साहेबांनी सगळ्यांचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मागवले, मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आले आणि ते तपासण्याचं काम स्पीकर साहेब त्या ठिकाणी करत आहेत. आणि मला वाटतं ती एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजर त्याला एक वेळ जो लागणार तो वेळ त्या ठिकाणी लागणार आहे. आणि मला वाटतं त्या ठिकाणी मंगळवारी जसं कोर्टाने आदेश केलेत की त्या ठिकाणी शेड्यूल दिला पाहिजे, मला वाटतं स्पीकर साहेब त्या ठिकाणी नक्कीच शेड्यूल त्या ठिकाणी देतील. आणि आम्हीही सगळे लोक जे आहे ते वाट पाहतोय, आम्हाला बाबा हा विषय जो आहे तो रेंगाळला पाहिजे असं कुठेच वाटत नाही. आम्हालाही हा निर्णय जो आहे हा लवकरात लवकर त्या ठिकाणी पाहिजे की बाबा आम्ही जे कोर्टामध्ये सांगितलेलं, कारण की ह्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये ऑलरेडी जिंकलेलो आहे, इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही ऑलरेडी पात्र झालेलो आहे, आम्ही प्रूव्ह केलेलं आहे की खरी पार्टी शिवसेना जी आहे ती आम्ही आहोत. म्हणून आम्हाला शिवसेनेचं नाव असेल, त्याचबरोबर धनुष्यबाण असेल, आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये कोर्टाने जसं आदेशित जे आहे ते स्पीकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, मला वाटतं स्पीकर महोदय जे आहे ते मंगळवार त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी शेड्यूल देतील आणि लवकरात लवकर जो आहे हा जो काही निर्णय आहे हा स्पीकर महोदय तो आहे तो त्या ठिकाणी घेतील. सर, दसरा मेळावा सर्वांचं लक्ष लागलं आहे. अरे प्रत्येक वेळेस सतत नवरात्रामध्ये पण तुम्हाला शक्ती प्रदर्शन दिसतंय, दसरा मेळाव्यामध्ये पण शक्ती प्रदर्शन दिसतंय. मला वाटतं दसरा मेळावा जो आहे हा विचारांचं सोनं जे आहे लुटण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक लोक जे आहे ती त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. आणि याही वर्षी जे आहे हा दसरा मेळावा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आहे हा त्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार लुटण्यासाठी जे आहे हे जे प्रत्येक शिवसैनिकाला ऐकायचं आहे ते ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येमध्ये जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामधून लोक त्या ठिकाणी येतील. काही लोकांनी जे आहे हे गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की कशाप्रकारे जो आहे तो दसरा मेळावा त्या ठिकाणी साजरा केला आणि त्या ठिकाणी नेहमी बाळासाहेब ज्या दसरा मेळाव्यामध्ये काँग्रेसला गाडण्याचं काम म्हणजे बोलत होते आणि त्यांनी नेहमीच जे आहे हे काँग्रेसवरती जे आहे काँग्रेस कशाप्रकारे जे आहे हे देशाला नाचवण्याचं काम नाचवण्याचं काम